खास गणेशोत्सवानिमित्त चैनल एस प्रस्तुत मधुरा नरके यांच्या स्पेशल मोदक रेसिपीज। नमस्कार, एस चॅनलच्या रेसिपी शो मध्ये मी मधुरा नरके आपणा सर्वांचं स्वागत करते। गणेशोत्सवानिमित्त आपण मोदकाच्या काही रेसिपी पाहत आहोत। आज आपण पाहणार आहोत चॉकलेट मोदक। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे चॉकलेटचे मोदक कसे करायचे ते आता आपण पाहूया। यासाठी फार काही साहित्य लागत नाही। इथे एक बाउल डार्क चॉकलेट घेतलेला आहे आणि एक बाउल मिल्क चॉकलेट घेतलेला आहे आणि चॉकलेट मोदक तयार करण्यासाठी चॉकलेट मोदकचा मोल्ड घेतलेला आहे। चॉकलेट मोदक करण्यासाठी हे डार्क कंपाऊंड आणि हे मिल्क कंपाऊंड मी निम्म्या निम्म्या प्रमाणात घेतलेलं आहे। म्हणजे जेवढा डार्क कंपाऊंड घेतलेला आहे तेवढंच मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे। हे मी डबल बॉइलिंग मेथडनं वितळवून घेणार आहे। डबल बॉइलिंग मेथड म्हणजे काय? इथं मी खाली एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे, याच्यावर हे हा मोठा बाउल ठेवलेला आहे। हा बाउल असा ठेवायचा की या बाउलचा स्पर्श खालच्या पाण्याला होता कामा नये आणि याची जी वाफ आहे ती वाफ या चॉकलेटला लागता कामा नये। पाण्याचा एक थेंब जरी चॉकलेटमध्ये गेला तरी तुमचं चॉकलेट खराब होऊन जातं। चॉकलेटमध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याचा अंश जाता कामा नये याची आपण काळजी घ्यायची आहे। जसजसं पाणी उकळायला लागेल तसं आपले चॉकलेट वितळायला लागते। चॉकलेटमध्ये गुठळ्या राहणार नाहीत इतपत हे चॉकलेट वितळवून घ्यायचं आहे। मी फ्लेम ऑफ करते। आता या उकळलेल्या पाण्याच्या वाफेवरच हे राहिलेल्या गुठळ्या पण वितळून जातील। चॉकलेट एकसारखं मिक्स करत राहणं गरजेचं आहे। जेवढे तुम्ही चांगल्या प्रकारे चॉकलेट मिक्स कराल तेवढे चॉकलेटला शाईन चांगली येते। चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे। थोडंसं याचं टेम्परेचर कमी होऊ देत। खूप गरम असताना चॉकलेट मोल्डमध्ये ओतायचं नाही। चॉकलेटचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं आहे। पूर्ण थंड करून घ्यायचं नाही, थंड झालं की चॉकलेट पुन्हा शिजू होऊन जातं। तर हे आपण मोल्डमध्ये भरून घेऊया। इथं मी डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचं मिश्रण घेतलेलं आहे 50-50%। याच्याऐवजी तुम्ही नुसतं डार्क चॉकलेटचं घेऊ शकता किंवा नुसतं मिल्क चॉकलेटचं घेऊ शकता किंवा व्हाईट चॉकलेटचं सुद्धा मोदक करू शकता। आता हे मिश्रण आपण मोल्डमध्ये भरून घेऊया। चॉकलेट आपल्या मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं टॅप करून घ्यायचं। टॅप केल्यामुळे याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि हे आता फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं सेट करू। चॉकलेट व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट झालेलं आहे। आता हे आपण मोल्डमधून बाहेर काढूया। हे फक्त फ्लिप करायचं, सेट झालेले असले की ते पटकन बाहेर येते। असे हे चॉकलेटचे मोदक तयार आहेत। अशीच एक आणखी मोदकाची रेसिपी पाहूया आपण पुढच्या भागात। धन्यवाद।
खास गणेशोत्सवानिमित्त चॅनल एस प्रस्तुत मधुरा नरके यांच्या स्पेशल मोदक रेसिपीज।